नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं श्रेयास वर्ल्ड मध्ये स्वागत आहे. मंडळी, आज मी तुम्हाला घेऊन आले आहे महालक्ष्मीच्या दर्शनाला. हो बरोबर मंडळी, आज घटस्थापनेचा पहिला दिवस. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा. तर मंडळी, म्हटलं आज रविवार आहे तर चला देवी आईच्या दर्शनाला जाऊया म्हणून इकडे आलो. दुपारीच आलो आम्ही, बघतो तर काय गर्दी, इतकी गर्दी की बापरे बापरे. मला वाटलं आज पहिलाच दिवस आहे तर एवढी गर्दी नसेल, पण पहिल्याच दिवशी सुद्धा भक्तांची एवढी अलोट रांग बघितली आणि मन एकदम भारावूनच गेलं. खरंच खूप बरं वाटलं. तब्बल मला वाटतं 4-5 वर्षांनंतर पुन्हा येणं झालं असेल माझं इथे. मंडळी, इथल्या मंडळांनी भक्तांची खूप चांगली सोय केलेली होती. म्हणजे जागोजागी सगळ्यांना पाण्याची सेवाही मिळत होती आणि त्यांनी अशा छावण्या उभारल्या होत्या, त्यामुळे एवढ्या उन्हात सुद्धा सगळ्यांना सावलीचा आनंद उपभोगता येईल. 2-2.5 तास रांगेत उभं राहून फायनली आम्हाला मंदिराच्या गाभाऱ्यात जायला मिळालं. आणि तुम्हाला सांगते, दर्शन इतकं सुंदर झालं, मी हळूच हा व्हिडिओ खास तुम्हा सर्वांसाठी काढलाय. म्हटलं मीही देवीच्या दर्शनाला जाते तर सगळ्यांना जायला मिळतं नाही मिळत, तर म्हणून हा व्हिडिओ खास तुम्हा सर्वांसाठी. दर्शन घेतल्यानंतर आम्ही मंदिराला प्रदक्षिणा घालत होतो तर इथे पाठीमागे आईच्या बरोबर पाठीमागे इथे मंडळी कॉईन चिटकवतात. म्हणजे अशी पहिल्यापासूनची अशी एक मान्यता आहे की आपल्या मनातली जी काही इच्छा असेल ती आपण इथे कॉईन लावायचा आणि आपली इच्छा जी आहे ती व्यक्त करायची. जर इच्छा पूर्ण होणार असेल तर आपला कॉईन चिकटतो आणि लकीली मी जी इच्छा व्यक्त केली तिथे माझा कॉईन चिकटला. तर मला इतका आनंद झाला की आईने माझी इच्छा ऍक्सेप्ट केली. तर बघूया आता ती पूर्ण होते की नाही. आणि आर्यानेही तिची इच्छा व्यक्त केली आणि तिचाही कॉईन चिकटला. आणि मग आम्ही आईचा आशीर्वाद घेऊन तिथून पुढे गेलो. तिथे प्रसाद घेतला आणि नंतर सरळ खाली उतरलो. मंदिराच्या पायथ्याशी इथे सुद्धा एक मंदिर आहे, त्याही देवीचं दर्शन घेतलं आम्ही. आणि इथे तिघांनीही हाताला धागा बांधून घेतला. मंडळी, इथे महालक्ष्मी मुंबादेवी इथे गेल्यानंतर इथे असा धागा हातात बांधतात, ते चांगलं मानलं जातं म्हणून आम्हीही बांधून घेतला. आणि तिथे आशीर्वाद घेतला, प्रसाद घेतला आणि मग आम्ही आमची चप्पल शोधायला लागलो की चप्पल नेमकी ठेवली आहे कुठे. आमची तर मिळाली पण आर्याच्या पप्पांचीच चप्पल मिळत नव्हती. मग शोधली आणि फायनली एका रॅकेटमध्ये तिथे आर्याच्या पप्पांची चप्पल सापडली. आणि मग नंतर आम्ही तिथे खाली सरळ उतरलो. तिथेच एक मंदिर आहे, त्याही मंदिरात गेलो, तिथलंही दर्शन घेतलं, मग जेवलो वगैरे आणि नंतर आपल्या परतीच्या ठिकाणी निघालो. म्हणजेच आमच्या घरी जायला आम्ही परत निघालो. तर मंडळी, माझं हे महालक्ष्मी दर्शन तुम्हा सर्वांना कसं वाटलं ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जर तुम्हाला आवडलं असेल तर माझ्या या ब्लॉगला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हां. तर पुन्हा भेटू एका नवीन ठिकाणी नवीन ब्लॉगसोबत लवकरच. बाय.